रस्त्याच्या कडेला मासे विक्री करणाऱ्या आणि व्यवसाय करणाऱ्यांवर आजही महापालिकेच्या वतीनं कार्यवाही करण्यात आली. औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीनं मागील 2 दिवसांपासून रस्त्याच्या कडेला हातगाडेवर व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. आज शहरातील मासळी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. नॅशनल फिशरीज डिपार्टमेंटच्या आर्थिक सहाय्यानं अद्ययावत मासळी मार्केट बांधण्यात आलं आहे. मासळी विक्रेत्यांना या मार्केटमध्ये स्थलांतरित करण्याचे मनपाचे प्रयत्न सुरू आहेत. तथापि मासळी विक्रेते इकडे फिरण्यास तयार नाहीयेत. 2 दिवसांपासून सुरू असलेल्या हातगाडी हटाव मोहिमेअंतर्गत काल मासळी विक्रेत्यांवर कार्यवाही करण्यात आली. चिस्त्या चौक ते MGM रस्ता, कडा ऑफिस, पुंडरीक नगर, पहाडिया चौक, गारखेडा या भागात मासळी विक्रेत्यांवर कार्यवाही करण्यात आली. त्याचबरोबर रस्त्याच्या कडेल्या व्यवसाय करणाऱ्या हातगाडी हटवण्यात आल्या. ही कारवाई मनपा उपायुक्त रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी SS कुलकर्णी, सारंग विधाते, BL जाधव आणि मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने केली आहे.